जो है श्री कृष्ण भगवान ने जलाई थी ये दुनिया और तभी से आज तक निरंतर जल रही है। मंदिराचा इतिहास असा आहे की इथे सांदीपनी ऋषीजींचं आश्रम होतं। श्री कृष्ण, बलराम, सुदामा, पांडव हे सर्व इथे लाकडं जमा करण्यासाठी इथे मंदिरात यायचे। हमेशा 24 तास मंदिर में रहते हैं भोलेनाथ। इकडे एक साप की दो है, पांच है। वो जो साप है वो साप रूपी महादेव यहाँ पे महादेव है, महादेव अपने को दर्शन देता है भोलेनाथ। बघा त्यांच्या अंगावरचे शहारे उभे झालेत, म्हणजे त्यांची भोलेनाथच्या प्रति किती प्रेम आहे, किती भावना आहे, किती श्रद्धा आहे हे आपल्याला कळून येतं। ये पर्वतवासिनी गंगा जी है, ये श्री की भगवान अपने तपोबल से अपने चक्र से निकाले थे। ये पानी आप बोल रहे हो कि साल के 12 महीना ऐसे ही रहता है और पीने लायक पानी? ये हम लोग पीते हैं पानी, यही महादेव हम लोग पीते हैं गंगा जी। अच्छा, और ये संदीपनी ऋषि मुनि का जो है यहाँ पे बैठ के तपस्या की है। ये पत्थर पे? जी जी जी, ये चौखट है उनका। अच्छा अच्छा, इधर बैठ के वो तपस्या किए हैं। अच्छा, और उनके साथ में जो है सब बाघ शेर सब साथ में रहते थे। हाँ, यहाँ पे ये जगह पे 5 पांडव का वनवास कंप्लीट हुआ था जी। हाँ महादेव, नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्स मध्ये। आज आहे एकदम सकाळ आणि शनिवारची सकाळ म्हटलं तर मग वीकेंड सुरू झालेलं आहे आणि हरीचं मूड झालं की संदीप का नको आपण ना एकदा ब्रेकफास्ट राईडला जाऊया, बिकॉज आम्ही लास्ट राईडला गेलो होतो सो त्याला आवडलं की बाईकवरती राईड करणं। तर मग त्याचं असं म्हणणं आहे की तो आता ह्याच्या पुढे पण जेव्हा आपल्या बाईक राईड असतील ना त्यावेळेला तो येईल। तर हरी आवडतं आहे ना तुला बाईक? सो आता हरीचा आग्रह असतो, मला पण काय आज सॅटरडे असल्यामुळे माझं पण काही शेड्यूल नव्हतं, सो बोललं चल आज एक ब्रेकफास्ट राईड करूया। आणि अर्ली मॉर्निंग राईड असल्यामुळे वातावरण खूप छान आहे। आता सध्या आम्ही आहोत कोरमला आणि चाललो आहे विरार साईडला। सो बघूया आता आपल्या राईडमध्ये काय काय मजा येते आणि जी राईडची मजा मस्ती असणार ती तुम्हाला मी दाखवेन आणि ह्या व्हिडिओमध्ये बनून राहू, खूप मजा येणार आहे। मॉर्निंगची ब्रेकफास्ट राईड आहे, खूप एन्जॉय करत जाणार आहे। सो मित्रांनो स्टे ट्यून, बाय बाय। मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवलं की आम्ही ब्रेकफास्ट राईडला निघालो मॉर्निंगला, बट ब्रेकफास्ट राईडला निघायच्या मागचं पण एक रिझन होतं की जे डे 2 आणि डे 3 आम्ही लोकेशन हंटिंगला आलो होतो विरारमध्ये, तर तिकडचं एक लोकेशन खूप आवडलं आम्हाला आणि ते घरी जाऊन वगैरे आम्ही शॉर्टलिस्ट केलं आहे ते लोकेशन। सो विचारायला की आता लोकेशन फायनलाइज केलं आहे तर आपल्यासोबत जो क्रू येणार आहे त्यांची सेफ्टी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, म्हणून हरी आणि मी आम्ही या लोकांनी असा विचार केला की लेट सी की आपण जाऊया त्या लोकेशनला आणि त्या लोकेशनला जाऊन तिकडे जर आपल्याला कुठे रो हाऊस किंवा कोणाचं घर किंवा राहण्यासाठी एखादी जागा भेटली, म्हणजे स्टेसाठी नाही बट पूर्ण दिवसासाठी जर एखादी भाडेतत्वावरती आपल्याला जर जागा भेटली जिथे आपले 9-10 जे क्रू मेंबर असणार आहे आणि मॉबमध्ये काम करणारे लोक असणार ज्या प्रोजेक्टमध्ये आपण आता काम करतोय, तर त्यासाठी एखादी सेफ प्लेस आपल्याला बघायची आहे। चहा वगैरे घ्या। आता बघा मी सध्यासाठी तरी काय मला भूक नाही, चहा आणि समोसा पाव घेणार आहे। आणि जे आपल्या वहिनी आहेत त्यांनी हरीसाठी बनवले उपवासाची खिचडी आणि हे आपले डायरेक्टर साहेब हरी, तुम्हाला तर माहीत आहे। तर अरे काय मग आजची कन्सेप्ट काय आहे तुझ्या डोक्यामध्ये काय? आज आपण जे आलो सकाळी अर्ली मॉर्निंगला, सो तुला काय वाटतं काय आता काय करेल? लोकेशन डन, जसं तुला गेल्यावर बोललो लोकेशन डन आहे, चांगलं लोकेशन, पण लोकेशन अवतीभवते जर 1-2 लोकेशन अजून मिळाले जिथून आपल्याला प्रवास करायला वेळ लागणार नाही किंवा मग इथल्या लोकांचे शूट संपले गेले की दुसऱ्या लोकेशनला जाऊन आपण सेटअप करून शूट सुरू करूया, असं काय डोक्यात 1-2 गोष्टी आहेत। तू इथे येऊन आपण क्लिअर करायचा असा विचार होता म्हणून तुला मी त्याशी म्हणालो की एकदा आपण परत यावं लागणार, त्यानिमित्त आपण दोघं काय म्हणतो पण आलो। आता आलो आहोत फटाफट, आम्ही समोसा पाववरती ताव मारतो। हरी आपला आज
शाकाहारी आहे बिचारा, उपवास आहे, चांगलं आहे म्हणजे पोटाला थोडासा आराम पण भेटला पाहिजे. आणि बघूया आता इथनं आपण जाऊया, 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर तिथे लोकेशन आहे, सो फटफट आपण आवरूया, ता मारूया आणि जाऊया आपल्या लोकेशनला. सो मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आम्ही आजचा शेवटचा दिवस होता आपला लोकेशन हंटिंगचा, आणि आम्ही लोकेशन हंटिंगला आलो, बट एक दोन ठिकाणी इन्क्वायरी केली, बट अनफॉर्च्युनेटली ती जाग्यावरती आपल्याला ते शूट करायला परमिशन भेटत नाही आहे. सो एक गावाचा असंच वळसा दिसला आणि मी गावामध्ये घुसलो की बोललो चल असंच जाऊया. माहिती नव्हतं की कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, बाईक चालत होती तसं मी चालवत होतो. पुढे जाता जाता आम्ही एका ताईला विचारलं की ताई इथे पुढे कुठे गाव आहे का, म्हणजे आम्हाला तर लोकेशन बघायचं होतं, बट ऑब्वियस तुम्हाला माहिती आहे. ताई बोलले हां मंदिरात जायचं का, इकडनं सरळ जावा. तिकडनं आम्ही पूर्ण जंगलाचा ऑफ रोडिंग पॅच पार करत 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 एका मंदिराकडे पोचलो, आणि आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर आहे इकडे. आणि खरंच म्हणजे महादेवाची भक्ती कराल तर महादेव कुठेही तुम्हाला भेटणार, आणि अनएक्सपेक्टेड वेनी भेटलं. आमचा काही प्लॅन नव्हता इकडे यायचा किंवा काय, बट आम्ही लोकेशनसाठी येत होतो आणि महादेवाने बोलवून घेतलं की बाळांनो तुम्ही इकडे आला तर आता या आणि मला भेट देऊन जावा. सो आता जे माझे जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी महादेवाचा किती मोठा भक्त आहे, आणि महादेवाची खूप मी मनोभावे श्रद्धा ठेवतो. सो आता आपण आलो इकडे, तर इथे काय लिहिलं आहे, आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर ईश्वरपुरी चांदीप. तर या आता मंदिरामध्ये मी जातो आहे. तुम्हाला पवार ब्लॉगच्या माध्यमातून या मंदिराचा थोडा इतिहास सांगायचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, आणि इथे कोणी आपल्याला जर या मंदिराबद्दल काही माहिती देऊ शकल तर आपण त्यांची भेट घेऊया, आणि त्यांच्याकडनं या मंदिराबद्दल थोडी काय इतिहास आहे किंवा त्याच्या मागची काय घटना आहे की हे महादेवाचं मंदिर एवढ्या जंगलामध्ये आतमध्ये, ते आपण विचारूया आणि बघूया आपल्याला काय माहिती आहे आता आपल्या हाती भेटते. तर मित्रांनो, आपण इकडे आलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये, अचानक आलो, आपला काय प्लॅन नव्हता, बट आल्याच्या नंतर आम्हाला निरंजन भाऊ भेटले तिकडे, आणि निरंजन भाऊशी थोडंसं गप्पा मारत असताना आम्हाला थोडीफार माहिती इकडची भेटली. तर आपण जाणून घेऊया निरंजन भाऊंकडनं की ते कधीपासून इकडे येत आहेत आणि त्यांना ह्या मंदिराबद्दल काय इतिहास माहिती आहे. तर निरंजन भाऊ आप बताइए की आपको ये मंदिर के बारे में क्या पता है. मैं यहां पे 30-35 साल से आता हूं. अच्छा, वसे में रहता हूँ और ये बहुत पुरातन मंदिर है. हाँ. यहाँ पे पांडव कुंड है और यहाँ पे अम्मा करके वो आए थे. हाँ. उन्होंने ये मंदिर का स्थापन किया. हाँ. और बहुत सालों से ये मंदिर है. हाँ. अभी हमारे ये लोग भी आ गए, देखो ट्रस्टी. हाँ. लोग भी आ गए, देवानंद भाई, विशाल भाई, वो लोग भी आए. हाँ. वो रोहित गुप्ता, भूषण मड़वी, ये सब जन यहाँ पे सब देखते स्थान में पूरा. ये विशाल भाई रोहित भाई और दिनेश भाई इधर के मेन कार्य करते लोग. अच्छा, हाँ ट्रस्टी में है क्या? ट्रस्टी में मेन विशाल भाई है, अध्यक्ष में ये है.
तर मित्रांनो, विशाल भाऊ इथले ट्रस्टीच्या ग्रुपमधले आहेत, समूहातले, आणि ते थोडं इनिशिएटिव्ह घेतात या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, आणि मंदिरासाठी जे पण असेल ते मनोभावे त्यांच्याकडनं जेवढं जमेल तेवढं ते करतात. तर आपण जाणून घेऊया की ह्या मंदिराच्या मागे आता ते एवढं भक्तिभावनेनं करतात, तर त्यांचे विचार काय आहेत, की त्यांची भावना काय याच्या मागे. तर विशाल दादा, स्वागत आहे तुमचं पॉवर ब्लॉग चॅनलवरती. तर नमस्कार. सो मला थोडं जाणून घ्यायचं आहे की आता तुम्ही एवढं ट्रस्टीमध्ये आहात आणि एवढं मंदिरासाठी करतात, अध्यक्ष आहेत, ओके, चांगली गोष्ट आहे की अध्यक्षांची भेट झाली. आणि आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही मंदिरात येणार, आम्ही जस्ट गावात आलो आणि मग एका ताईला विचारलं पुढे का आहे का, तर ताईने सांगितलं मंदिरात जायचं का, आम्ही बोलो हो. आणि मग येताना अशा नदी निदेसारखा थोडे रस्ते होते, आम्हाला माहिती नव्हतं कुठे जाणार, बट आल्याच्या नंतर कळलं की हे देवस्थान चांगलं. तर तुम्ही ह्या देवस्थानाबद्दल काय सांगू शकाल, म्हणजे जे आपले पॉवर ब्लॉग चॅनलचे आता जे व्हिडिओ बघतात आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हे देवस्थान आहे, हे खूप प्राचीन काळापासून इथे आहे, म्हणजे पांडव कालीन हे देवस्थान आहे. तर सध्या हे मंदिर जे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, तर तुमच्या चॅनलच्या माध्यम आम्ही असं लोकांना सूचित करतो की मंदिराच्या कामासाठी त्यांनी आपलं योगदान करावं, असे आम्ही त्यांना एक जाहीर सूचना करतो. अच्छा, आणि ह्या मंदिराचा इतिहास थोडाफार जे काही तुम्हाला माहिती आहे ते सांगू शकाल काय? मंदिराचा इतिहास असा आहे की इथे सांदीपनी ऋषीजींचं आश्रम होतं, श्रीकृष्ण, बलराम, सुदामा, पांडव हे सर्व इथे लाकडं जमा करण्यासाठी इथे मंदिरात यायचे. इथे पांडवकालीन एक कुंड आहे, तिथे 12 महिने त्या छोटंसं कुंड आहे, पण त्या 12 महिने त्यातनं पाणी वाहत असतो, तोच पाणी पूर्ण मंदिरात वापरला जातो. अच्छा, पिण्यायोग्य पाणी आहे. पिण्यायोग्य पाणी आहे. तसेच पांडवकालीन पिंड आहे इथे. अच्छा, सांदीपनी ऋषींचे पायाचे ठसे आहेत. अच्छा, आजपर्यंत एवढ्या शिवलिंगी बघितल्या, खूप महादेवाचे मंदिर फिरलो, पण ह्या शिवलिंगचा जो दगड आहे तो वेगळाच असा गुळगुळीत आणि खूप प्राचीन दिसतोच आहे तो ॲक्च्युली डोळ्यांनी. काय माहिती आता कॅमेऱ्याने तुम्हाला कितपत मी दाखवू शकतो, बट खूप सुंदर अशी महादेवाची मूर्ती आहे पिंड. बाबा जरा इनको दिखाते हो क्या सर? बाबा आपको अच्छा ये भी जानकारी भी देंगे. अच्छा. सो मित्रांनो, आपण इथे आलो आहे, तर इथे धुनी आहे, तर बाबा आहेत, बाबांचा आशीर्वाद घेऊन जरा त्यांना विचारूया की बाबा हे धुनी का क्या महत्व आहे, मतलब क्या है धुनी? ये धुनी है, ये धुनी को माता जी ने जो है जगाई है, ये अंबे माता. बालोगी लक्ष्मी अम्मा ईश्वरपुरी शिवन सही चांदीप वसई. अच्छा, ये वसई से आई थी क्या माता जी? माता जी मद्रास से. जी हाँ, ये गुरु नित्यानंद महाराज के शिष्य हैं जो है. हाँ हाँ, आई कौन से यज्ञ धोनी जी. दादा एक मिनट, दादा, ओ दादा एक मिनट, दादा दोन मिनट, प्लीज दोन मिनट. हाँ बोलिए. ये धोनी है, अखंड ज्योत धोनी है जो है, माता जी जो जलाई है जो है. और यहाँ पे श्री कृष्ण भगवान आए थे, श्री कृष्ण भगवान जी. हाँ, संदीपनी ऋषि मुनि जी से जो है यहाँ गुरुमुख हुए और शिक्षा लिए जो है यहाँ तपस्या किए थे. अच्छा. और पांडव यहाँ आए थे, पांच पांडव आए थे. पांडव यहाँ आए थे, यहाँ अपना जो है वनवास काटे, वनवास के दौरान यहाँ पे पांच पांडव आके गए. जी जी जी, क्या बात है. यहाँ पांडव आए थे और ये धुनी जो है श्री कृष्ण भगवान के हाथ से है जो है. श्री कृष्ण भगवान ने जलाई थी ये धुनी जी, और तभी से आज तक निरंतर जल रही है. जल रही है प्रभु, क्या बात है. मित्रांनो, बघू शकताय श्रीकृष्णांनी ही धुनी जाळली होती आणि तेव्हापासून निरंतर ही आजपर्यंत जळत आहे असं बाबांचं म्हणणं. 24 घंटा ही धुनी अशी ही जळती राहती है. हाँ. और बाबा आगे जो है माताजी का जो है आश्रम है. आपल्याला थोडं रिक्वेस्ट केली बाबांना, तर बाबा आपल्याला थोडं गाईड करतात आहेत. सो बघूया. हर हर महादेव. हाँ बोलिए. ये बाल योगी अम्बा माता जो है उधर तपस्या कर रहे थे, तो उनको सपने में दिखे. अच्छा. भोलेनाथ तो जो है उन्होंने बोली जो है कि ऐसे हम कहाँ खोदेंगे. हाँ. तो सर्प रूप में यहाँ पे आए, यहाँ पे जब खुदाई हुई थी दो सर्प जो है
साथ में और शिवलिंग मिला ये जो है। अच्छा। तो यहाँ पे स्थापित माता जी जो है शिवलिंग की ये मंदिर में हमेशा भोलेनाथ जो है 5-10 हमेशा रहते हैं, बोलते रहते हैं। ॐ नमः शिवाय, 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 ॐ नमः शिवाय। ते अंदर भगवान भोलेनाथ यहाँ पे हमेशा विराजमान रहते हैं। हाँ, हमेशा 24-80 मंदिर में रहते हैं भोलेनाथ। अच्छा। तो हा जो साप है ना तो लिंबू है आणि तो पिंडीवर जातो तो पिंडीवर जाऊन बसतो फिरतो। कुठे साप आहे ते अंदर गया ना तर मित्रांनो बाबांनी आपल्याला सांगितलं इकडे एक साप किती आहे? 5 आहे। बापरे, आपल्याला या महादेवाच्या मंदिरामध्ये 5 साप आहेत जे कायमस्वरूपी इकडे असतात आणि महादेवाचे जी पिंड आहे त्याच्यावरती वेटोळं घालून महादेवाच्या सोबत असतात ते। आणि आता सध्या तरी या बिळामध्ये आहेत ते। इकडे आता आपण, मला भीती वाटते ॲक्च्युली, इकडे आतमध्ये ते अंदर बैठे इसी अंदर बैठिए। या बिळामध्ये साप आहे आणि 5 साप आहेत इकडे एकूण। सो खूप चमत्कारिक मंदिर आहे इकडे। सो आपल्याला जर महादेवांचं दर्शन झालं तर अजून काय हवं आहे बघूया। आता तो ये जो 5 साप है गुरुजी, ये इन्होंने कभी किसी को, किसी इंसान को दंश किया है क्या? नहीं 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 नहीं, दर्शन देते हैं। अच्छा, दर्शन हाँ, देते हैं, किसी को छूते नहीं है महादेव। अच्छा। हाँ, सो आपकी आपकी भावना ये है कि वो जो सांप है वो सांप रूपी महादेव यहाँ पे महादेव है, महादेव अपने को दर्शन देते हैं। बघा, त्यांच्या अंगावरचे सहारे उभे झालेत म्हणजे त्यांची भोलेनाथच्या प्रति किती प्रेम आहे, किती भावना आहे, किती श्रद्धा आहे हे आपल्याला कळून येतं की आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये सगळेजण आपल्या स्वार्थासाठी जगतात आणि बाबांसारखे खरंच एक चांगल्या आत्म्याचे माणसं पण आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला भक्तीच्या पर्यंत आपण जाऊ शकतो। कारण अशा ऋषीमुनींमुळे आपल्याला आपला सनातन धर्म किंवा आपल्या धर्माबद्दल आपल्याला कळत आहे। सो आता बाबा तुम्ही खरंच टाईम घेतला, दिला, बरं झालं। आता आपण पुढे चाललोय, पुढच्या मंदिरांबद्दल सांगतील। अभी हम लोग कौन से मंदिर जा रहे हैं? आप चलेंगे हम लोग संदीपनी ऋषि मुनि का जो अपना तपस्या किए हैं बैठ के। अच्छा, वहाँ पे चलेंगे। चलिए चलिए। संदीपनी ऋषि मुनि ना? मित्रांनो, कधी काय गोष्ट आपल्यासोबत चांगली घडते आपल्याला सांगता येत नाही खरंच। म्हणजे ना आजचा दिवसच खूप पावला माझ्यासाठी। पर्वतवासिनी गंगा जी हैं जो है श्री कीर्त भगवान जो है अपने, जोर से बोले, ये पर्वतवासिनी गंगा जी हैं। हाँ। ये श्री कीर्त भगवान अपने तपोबल से अपने चक्र से निकाले थे, इधर से ये जल आता है महादेव। 12-12 महीना झील की तरह हमेशा ये गंगा जी आती हैं। अच्छा, तो श्री कृष्ण भगवान जी ने चक्र घुमा के यहाँ पे जल प्रकट किए हैं, जल प्रकट किए थे। और ये पानी आप बोल रहे हो कि साल के 12 महीना ऐसे ही रहता है और पीने लायक पानी ये हम लोग पीते हैं पानी, यही महादेव हम लोग पीते हैं गंगा जल। अच्छा।
ये संदीपनी ऋषि मुनि का जो है यहाँ पे बैठ के तपस्या की है। ये पत्थर पे? जी जी जी, ये चौखट है उनका। अच्छा अच्छा जी, अच्छा हाँ। इधर बैठ के वो तपस्या किए हैं। अच्छा। और उनके साथ में जो है सब बाघ शेर सब साथ में रहते थे। हाँ जी, वहाँ पे यहाँ पे आके वो तपस्या करके यहाँ से उज्जैन, उनका मेन आश्रम उज्जैन में। अच्छा, संदीपनी ऋषि मुनि का मेन आश्रम उज्जैन में है जी। हाँ। बट वो यहाँ पे आए थे, यहाँ पे तपस्या किए थे। हाँ, तपस्या किए थे और श्री कृष्ण भगवान को यहाँ पे ज्ञान दिए थे। अच्छा, श्री कृष्ण भगवान यहाँ पे सीखने आए थे जी, उनसे ज्ञान लिए थे। अच्छा 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 अच्छा। और उन्होंने पांचों पांडवों को यहाँ ला के वनवास करवाए थे, यहाँ पे उनका जो है वनवास पूरा हुआ था। यहाँ पे ये जगह पे पांच पांडवों का वनवास कम्प्लीट हुआ था जी। हाँ महादेव। अच्छा अच्छा। यहाँ पे परशुराम भगवान आए हैं, ऊपर परशुराम भगवान का आश्रम भी है। अच्छा, परशुराम भगवान जी यहाँ पे आके गए? आके गए हैं। क्या बात है, क्या बात है, क्या बात है। अब आगे ये भोलेनाथ जो है पांचों पांडव श्री कृष्ण भगवान के हाथ से जो है स्थापित हुआ है, आतुंगलीलेश्वर महादेव का शिवलिंग। अच्छा, तो जो नीचे शिवलिंग है वो अलग है और पांच पांडवों ने जो किया था वो ये वाला है। अच्छा, सो मित्रांनो, खाली जे आपण मंदिर बघितलं ते माईंनी बांधलेलं मंदिर आहे, आणि हे जे मंदिर आहे ना लक्ष्मी आंबे माता वो बांधली, लक्ष्मी आंबे माताने बांधले, आणि हे पाच पांडवांनी मिळून शिवलिंगाची ह्या स्थापना केली। तर आता चला आपण हे शिवलिंग बघून घेऊया। खूप अलौकिक ठिकाण आहे। प्राचीन काल का ये जो है आत्मलिंगेश्वर महादेव का शिवलिंग है। ये पांडव और श्री भगवान ऋषि मुनि सब बैठ के यहाँ पे जो है ये शिवलिंग का जो है हाँ स्थापित किए हैं। पांच पांडव ने ये स्थापित किया जी। आणि मित्रांनो, शिवलिंगाची जी आकृती आहे ती ॲक्च्युली कळते की आपल्याला ही पुरातन काळातली आहे, कारण हल्लीच्या काळातली शिवलिंगची प्रतिकृती आणि ही ह्याच्यामध्ये बरंचसं साम्य आढळत नाही आहे। ही पुरातन असल्यामुळे ह्याच्यामध्ये वेगळी डिझाईन आहे। तर मग मी तुम्हाला कॅमेऱ्यातनं दाखवायचा प्रयत्न करू। या शिवलिंगाच्या दोन्ही बाजूला शंखाची एक आकृती आहे आणि हे पाषाणसुद्धा तुम्ही बघू शकता, लाल कलरचं पाषाण आहे। आणि हीच ती मूर्ती आहे जी पाच पांडवांनी मिळून महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती। सो खरंच आपलं नशीब आहे की आज आपल्याला माहिती नव्हतं की आपण इथे येणार, बट एवढं प्राचीन मंदिरामध्ये आपल्याला यायला भेटलं आणि खरंच छान वाटतं आहे। तुम्ही बघू शकता इकडे जे पाषाण आहे ते अगोदरपासूनच आहे, ह्याच्या खालचं पूर्ण पाषाण हे वेगळं आहे आणि हे पाषाण वेगळं आहे। सो खरंच बघण्यासारखं ठिकाण आहे। तर मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही खरंच या आता ह्या ठिकाणी, आणि इकडचं जे साक्षात्कार आहे, चमत्कार आहे, या बाबांना तुम्ही भेटलात तर बाबा तुम्हाला खरंच चांगलं गायडन्स करतील आणि तुम्हाला पण ह्या मंदिराच्याबद्दल इतिहास जाणून, म्हणजे तुम्हाला पण इतिहास माहिती पडेल याचा। आणि आगे ले चले आहे जहाँ पे माँ द्रौपदी बैठ के जो है अपना जो है रसोई जमाई थी और भोजन बनाती थी। अच्छा, द्रौपदी माता जो है वो वहाँ पे रहती थी और खाना वगैरह बनाती थी। ठीक है, चलो। सो मित्रांनो, पाच पांडव ज्या वेळेला वनवासात होते त्यांचा वनवास या ठिकाणी संपुष्टात येत होता, त्यावेळेला माता द्रौपदी यांचं एक किचन किंवा घर होतं जिथं ते जेवण वगैरे बनवायचे। तर आपल्याला आता गुरुजी आपल्याला तिकडे घेऊन चाललेत। सो बघूया आता। हाँ बच्चों लोग आवाज़ मत करो, अभी देखो आप छोटे हो, आपने देख लिया, बहुत जन है जिनको पता नहीं है तो ये वीडियो देख के वो आएंगे ना, अपने मंदिर के लिए भी अच्छा है और उनको इतिहास पता चलेगा। हाँ गुरु जी, आप जोर से बोले थोड़ा। ये माता जी का जो है घर पहले का जूना रसोई है। हाँ, यहाँ माता जी का स्थापना की गई है। हाँ, पूजा होता है यहाँ पे, माता जी रहती थी, द्रौपदी माता यहाँ पे रहती थी और जो भोजन वगैरह बनाया करते थे वो सब यहाँ पे बनाते थे। इनका एक गर्भ गुफा है। अच्छा जी हाँ, अभी तो मून गया है महादेव, लेकिन इधर जो है महादेव रहते थे, इधर सब बैठे, इधर भोजन बनता था उनका। अच्छा, अंदर जा सकते हैं? हाँ जी, अंदर आ सकते हैं।
गोल घुमट असं मंदिर आहे आणि एक घरासारखं चौकट आहे आणि इथे आपण बघू शकतो देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. त्याच्यामध्ये द्रौपदी मातेचं आहे मूर्ती आणि हे पायाचे ठसे आहेत आणि हे वेगळं शिवलिंग आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाण्याचा झरा असा वाहतो आहे ह्या दिशेने आणि ह्या शिवलिंगाची पण स्थापना या घरामध्ये किंवा ह्या मंदिरात करण्यात आलेली आहे. सो ज्या वेळेला 5 पांडव वनवासात होते त्यावेळेला ते ह्या स्थानावरनं येऊन गेले आणि ज्या वेळेला ते इकडे राहत होते तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी पण होती जेवण बनवायचं कार्य वगैरे ते ह्या चौकोन ह्या भागामध्ये होत होतं. सो मी तुम्हाला कॅमेऱ्यातनं दाखवतो. खूप छोटी रूम आहे बट खूप अलौकिक आणि इथे जी पॉझिटिव्ह वाईब आहे ना ती काहीतरी औरच आहे. आपण बऱ्याच ठिकाणी जातो बऱ्याच लोकेशन बघतो बट इकडे जी वाईब येते जे आपल्याला भावना आपल्यापर्यंत पोचते खूप अशी पवित्र आणि खूप प्रसन्न म्हणजे इकडनं जाताना वेगळं माइंडसेट घेऊन जाऊ असं आणि तुम्ही समजू शकताय की शहरापासून अगदी 1-1.5 तासाच्या अंतरावरती असं अलौकिक ठिकाण आहे. तर मग आपल्याला अचानकपणे ह्या लोकेशनची भेट झाली आणि मला खूप बरं वाटतं की पवार ब्लॉगच्या माध्यमातून असं पुरातन स्थळ आपल्याला तुम्हाला दाखवता येतं. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी पवार ब्लॉग चॅनलसोबत जुळून राहा. तुम्हाला असेच चांगल्या चांगल्या मी व्हिडिओज घेऊन येत जाईन. सो आता सध्या अभि कहा चलेंगे अभि चलेंगे ठीक आहे. तर मित्रांनो आई आई सो सीन असा आहे की सगळं शूट करत असल्यामुळे मला स्वतःला पाय पडायला जमलं नाही आहे. सो आता बाबांसोबत जातो महादेवाच्या पाय पडतो आणि मग बाबांचा आपण निरोप घेऊया सध्यासाठी आणि मग आपल्या पुढच्या मार्गाला आपण प्रस्थान करूया. सो व्हिडिओमध्ये बनून राहा. क्योंकि इसके पहले दूसरा पुजारी थे वो चले गए उनके बाद मैं आया हूँ यहाँ पे. तो अभी आप यहाँ पे कितने साल से आते हो? यहाँ पे हम 40 साल से आते हैं और यहाँ मंदिर का पूजा भी करते हैं और 2 साल से रह भी रहे हैं. कसं आहे ना की स्वामी जी आहेत की ते मनोभावे एवढी सेवा करतात एवढं जपतात आणि ह्या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी त्यांचा मुलाचा हातभार आहे. सो ते माझ्या देवा माझ्या दादा आहे. हां माझ्या दादा आहे माझ्या बाप आहे मी तर पूजा करणार देवाला. बघा म्हणजे महादेवाची लीला की आज त्यांच्या मनामध्ये देवाची भावना आहेच पण ते त्यांचं कुटुंब मानतात आहेत आणि त्या कुटुंबाचं पालन करणं म्हणजे एका कुटुंबातल्या एका व्यक्तीचं कर्तव्य आहे. तर मग स्वामी जे आहेत ते खरंच मनोभावे सेवा करतात आहेत आणि उत्तरोत्तर त्यांना आम्ही पुन्हा कधी येऊ ना आमच्या ग्रुपला घेऊन येईन त्यावेळेला आणि त्यावेळेला आपण नक्कीच स्वामींची पण भेट घेऊया आणि इकडच्या ट्रस्टींना भेटूया. ओके आओ एक शंख बजाते हैं उधर. हां शंख बजा मत थोडा. मित्रांनो जो साप आहे इकडे जो बरेच वर्ष आहे या मंदिराची इथे 5 साप आहेत जसं सांगितलं त्यातल्या एका सापाची कात जेव्हा निघाली त्यावेळेला सगळ्यांना त्यांनी दर्शन दिलं होतं आणि मग ती जी कात निघालेली तर इथल्या मंडळांनी ती फ्रेम करून ठेवली आहे की जेणेकरून त्या सापाला जरी नाही बघता आलं तर त्याच्या कातेला आपल्याला पाहता येईल आणि त्याचं दर्शन घेता येईल. तर मग खूप चांगला उपक्रम आहे की हे साप आहे इकडे. सो
या आता बाबांना शेवटचं भेटूया आणि त्यांचा निरोप घेऊन आपल्या ब्लॉगची सांगता करूया. सो आपण पुन्हा आलो आहे धुनीच्या जागी. सो लेट सी आता बाबा पण खूप अलौकिक आहेत. त्यांचा पण खूप चांगला फीडबॅक भेटला आहे मला लोकांकडनं. त्यांच्याबद्दल खूप चांगलं ऐकायला भेटलं आहे. खूप सपोर्टिव्ह आहेत. सो बाबा आता महादेवाची जरा मनोभावे पूजा करतात तर बघून घेऊया. अलौकिक असा प्रसंग आहे माझ्या आयुष्यातला जो मला माहिती नव्हतं की आज एवढं चांगलं नशीब लाभणार आहे. मी तर आलो माझ्या प्रोजेक्टसाठी एखादं लोकेशन बघण्यासाठी बट अक्षरशः महादेवांनीच बोलवलं. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कधीच ऐकलं नव्हतं या मंदिराबद्दल किंवा बघितलं नव्हतं कुठल्या कोणाच्या तोंडूनसुद्धा काही असं माझ्या विषय निघाला नव्हता. बट हे अलौकिक मंदिर आहे. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुमच्याकडनं जी पण मदत होईल म्हणजे तुमच्याकडनं धान्य असेल किंवा देणगी स्वरूपी काही रक्कम असेल तर तुम्ही या मंडळ प्रशासनाला तुम्ही नक्की द्या. आणि जर तुम्हाला हवी असेल की आम्हाला त्या मंदिराला भेट द्यायची किंवा आम्हाला काही दक्षिणा द्यायची तर मग तुम्ही कमेंट सेशनमध्ये मला नक्की सांगा. मी आता विशाल भाऊंचा नंबर घेतो माझ्याकडे आणि माझ्याकडे नंबर आल्यावरती ज्यांनी मला कमेंट केले की आम्हाला पण देणगी स्वरूपी काही मदत करायचे तर मग त्यांना तो मी विशाल भाऊंचा नंबर नक्की शेअर करेन. सो मित्रांनो खरंच खूप भारी वाटतं आहे. तुम्ही पण या आणि कुटुंबासहित या. थोडंसं ऑफ रोडिंग आहे बट खूप पैसा वसूल आणि खूप म्हणजे शहरापासून अगदी 1-1.5 तासाच्या अंतरावरती एवढी शांतता असलेली जागा आपल्याला खरंच माहिती नसते आणि आज आम्हाला ती महादेवाने स्वतःनी बोलवलं आणि दाखवली तर मग त्याच्यासाठी मी महादेवाचा खूप मोठा ऋणी आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या जेवढे भक्त आहेत आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की मी महादेवाचा किती मोठा भक्त आहे आणि जे पण चाललं आहे ते महादेवाच्या आशीर्वादानेच चाललं आहे. सो हर हर महादेव. सो बाबा मैं अभी इस वक्त के लिए आपकी आज्ञा लेता हूँ लेकिन मैं मेरी तरफ से हर मुमकिन कोशिश करूँगा कि जो मेरे दोस्त लोग हैं उनको मैं यहाँ पे लेके आऊँ और ये सारी लोकेशन बता सकूँ. जी 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 ठीक है. और अगली बार आपसे फिर मुलाकात होगी. इसी नोट पे अभी आपसे विदा लेते हैं. हर हर महादेव. वर्षा 365 जेवढं सोमवार तो मंदिराकडनं भंडारा असतो दर सोमवारी. अच्छा तुमचं नाव काय? माझं नाव रोहित आहे. तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा. नाही नाही तुम्ही बोला. नाही नाही तुम्ही बोला बिंदास. तुम्ही बघा जोपर्यंत आपण असे अलौकिक ठिकाण आपण जोपर्यंत बोलके नाही होणार तोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आता माझा वजेश्वरी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे बट वजेश्वरीचा व्लॉग आता 27,000 लोकांनी बघितल्याच्यानंतर त्या माझ्या व्हिडिओमुळे लोकांनी तिथं जाण्यास पसंती दाखवली तर मग आपल्याला हेच हवं आहे की असे अलौकिक ठिकाण लोकांना पोचवले पाहिजे आपण लोकांपर्यंत आणि जर त्यांच्याकडनं काही मदत आपल्या मंदिर प्रशासनासाठी जीर्णोद्धारासाठी झाली तर मग ती अतिउत्तम आहे. तर मग तुम्ही काय बोलवतात सोमवारचं? वर्षाचे 365 दिवस जेवढे सोमवार येतात मंदिर ट्रस्टीकडून भंडारा असतो प्रसादाचा प्रत्येक भक्तांनी लाभ घ्यावा. अच्छा. सो मी तर एवढं सांगेन तुम्हाला जर तुम्हाला याचं तर मग सोमवारीच या म्हणजे तुम्हाला दर्शन पण होईल आणि महादेवाचा प्रसाद पण तुम्हाला घेता राहते. तर मित्रांनो एकदा मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. हे आपले आहेत मंडळाचे इथले ट्रस्टीपासून सगळे सहकारी आहेत ज्यांनी त्यांचा मोलाचा हातभार लावून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं प्रण घेतला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मंदिराचे स्थापना केले. सो ह्या नोटवरती मी संदीप पवार आपली आता ह्यापुरती रजा घेतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास बाय बाय आणि हर हर महादेव.